मित्रांनो, मार्केट टॉपला गेलं की प्रत्येकाला टेन्शन असतं, आता क्रॅश येईल का आणि कशामुळे येईल. आणि हे तुम्हाला मी का सांगतो, जेव्हा मी ग्लोबल इकॉनॉमीचा अभ्यास करतो तेव्हा कुठे ना कुठे काहीतरी रिझन दिसतात. तुम्ही पाहिलं असेल की मागील वर्षी युरोपियन ऍक्च्युअली कॉन्टिनेंटमध्ये बऱ्याच ठिकाणी फ्रान्स असेल किंवा बाकीच्या जर्मनी सारख्या कंट्री आहेत, इथे थोडं इकॉनॉमिकली स्लोडाऊन झाला होता, अमेरिकेमध्ये झाला होता, याच्या मागे रिझन होतं बँकांचं. मध्यंतरी जापानीज मार्केट क्रॅश झालं, बरोबर आहे ना, आणि त्याच्यामध्ये पण इंटरेस्ट रेट वाढवले हे नॉर्मली कारण त्याच्यामध्ये आलं आणि बऱ्याच गोष्टी घडायला लागल्या. अगदी 2008 पण क्रॅश झाला, याच्या मागे पण बँका होत्या. आता मित्रांनो, हे सांगतोय का, आपले आरबीआयचे शक्तिमान शक्तिकांता दास यांनी एक स्टेटमेंट दिलं मध्यंतरी की भारतीय बँका थोड्या वीक झाल्यागत वाढतात आणि त्या स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे. मग आम्ही थोडं विचार करायला सुरुवात केली की अरे भारतीय मार्केटमध्ये जर समजा क्रॅश येऊ शकतो तर पॉसिबिलिटी कुठे राहील, कारण लक्षात ठेवा येणार आहे का, यायलाच पाहिजे किंवा येऊ शकतो येणाऱ्या काळामध्ये, पण ऍक्च्युली पॉसिबल कुठून आला हे जर कॅच करता आलं तर कदाचित तिथे लोक प्रॉफिट बुकिंग करू शकतात किंवा थोडं सावध राहू शकतात आणि ट्रॅप पासून वाचू शकतात. आणि हे सगळं आम्ही आज अभ्यास केला, कारण काय होतं माहितीये का, आम्ही नाही म्हणत की लगेच क्रॅश येईल आज उद्या, पण कुठे ना कुठे ही कंडिशन बनते, कारण 2008 लेमन ब्रदर्समुळे आलेला क्रॅश एका वर्षातला नव्हता, त्याच्या आधी 7 ते 8 बँका वीक होत होत्या. हेच आता युरोपियन कंट्रीजमध्ये होते, हेच आता अमेरिकेमध्ये पण होते, मग आपल्यामध्ये पण काय होऊ शकतं का, डिटेल सांगतो. मित्रांनो, अगदी डिटेल व्हिडिओ बनवलाय त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे, ज्यांना डिटेलमध्ये शिकायची सवय आहे, आणि अशांनी सगळा व्हिडिओ पहा. खूप सारे इन्साइट्स, डिटेल माहिती मी देणार आहे जी तुम्ही कुठेच ऐकलेली नसेल किंवा ऐकायला पण मिळणार नाहीये. नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमच्या आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये स्वागत करतोय. मित्रांनो, अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर क्विकली सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आणि महत्त्वाची गोष्ट, आपला महत्त्वाचा टेलिग्राम आणि एक आपला व्हॉट्सअप बिझनेसचा कम्युनिटी ग्रुप आम्ही तुमच्यासाठी बनवलेला आहे, त्याला पण जॉईन व्हा, कारण नवनवीन माहिती, सेमिनार, वेबिनार याच्या अपडेट्स आम्ही तिथे देत असतो, जेणेकरून व्हिडिओच्या व्यतिरिक्त अजून काहीतरी शिकता येईल. मित्रांनो, व्हिडिओच्या पॉईंटवर येतोय, मेन गोष्टीवर आज आपण चर्चा करणार आहोत. भारतीय बँका धोक्यात आहेत का, नक्की काय गडबड बँकिंगमध्ये होतीये का, कारण लक्षात ठेवा मागील काही वर्षापासून गव्हर्नमेंट बँका स्ट्रॉंग करायच्या मागे लागले. तुम्ही जर पाहिलं असेल की पब्लिक सेक्टरच्या बँका मागील 4-5 एकत्रीकरण करायला गेले, HDFC आणि HDFC बँक यांना विलिनीकरण करायला गेलं, कारण गव्हर्नमेंटला स्ट्रॉंग बँका पाहिजेत, पण त्या खरंच स्ट्रॉंग होत आहेत का, कारण पुढचं काही निगेटिव्हिटीचं रिझन ह्या बँका तर बनणार नाहीत ना, कारण हे महत्वाचं काहीतरी असू शकतं. म्हणून थोडासा आम्ही अभ्यास केला, भारतीय बँकिंग सेक्टर धोक्यात आहे का, डिटेलमध्ये पहा, खूप सारी इम्पॉर्टंट माहिती देतोय. पहिली गोष्ट मला तुम्हाला दाखवायला आवडेल, चार्ट जो नेहमीप्रमाणे मी दाखवत असतो. आता इथे मला थोडं काय वाटलं, तुम्ही जर पाहिलं गेले याच्यामध्ये तर तुम्हाला दोन कॅन्डलचे चार्ट दिसतील याच्यामध्ये. इथे जर तुम्ही ऑब्झर्व करायला गेले नॉर्मली तर वरचा चार्ट जो आहे ना तो आहे निफ्टीचा, खालचा चार्ट आहे नॉर्मली बँक निफ्टीचा. मग आता याच्यामध्ये वेगळं काय दिसतंय आम्हाला, तर असं वाटतं याच्यामध्ये बघा की निफ्टी नॉर्मली आत्ताच्या लेवलला पाहायला गेलं तर लाईफटाईम हायपासून काही जास्त दूर नाही आहे, अगदी 300-400 पॉईंटचा पल्ला आहे त्याच्यामध्ये, पण निफ्टी वर पळतीय, पण बँक निफ्टी त्या मनाने अजून वर जात नाहीये, लॅगिंग करते बँक निफ्टी निफ्टीला. निफ्टी प्लस राहतोय पण बँक निफ्टी मायनस राहतोय. आणि इव्हन तुम्ही मागील काही दिवसापासून बघितलं तर निफ्टीपेक्षा बँक निफ्टीमध्ये सेलिंग स्ट्रॉंग होते, म्हणजे बँक निफ्टी थोडा वीक होताना दिसतोय. म्हणजे काय, आम्हाला असं वाटतं याच्यामध्ये की बँकिंग सेक्टरमध्ये थोडे सेलर्स येणाऱ्या काळामध्ये ऍक्टिव्ह होऊ शकतात, आणि सेलर्स तेव्हाच ऍक्टिव्ह होतात, मोठे मोठे इन्स्टिट्यूशन्स तेव्हाच पैसा विकतात जेव्हा त्यांना फंडामेंटल वीक दिसतं. ओके, मग याच्या मागचं रिझन आपण थोडं शोधायचा प्रयत्न करूया. नक्की हा चार्ट असा बनतोय तो काहीतरी इंडिकेट करत असू शकतो आपणाला. यामध्ये आम्ही विचार करायला गेलं तर आपण थोडं जाऊया की RBI. तुम्हाला माहिती आहे का, RBI ह्या सगळ्या संस्थांची मेन आहे, म्हणजे सगळ्या बँकांवर लक्ष ठेवायचं काम आहे RBIचं. आणि RBIची काही कॉमेंट्री, काही अभ्यास करायला गेलं तर काय सापडलं याच्यावर आपण चर्चा करूया, जेणेकरून ह्या बँका तुम्ही सगळ्यांनी बघितल्याच असतील, काही प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहेत, काही पब्लिक सेक्टरच्या बँका आहेत, पण महत्त्वाच्या गोष्टी असतील याच्यामध्ये अशा की पहिलं स्टेटमेंट याच्यामध्ये RBIच्या गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी दिलेलं आहे की बँकांमध्ये ऍक्च्युली डिपॉझिट्स कमी होत आहेत. लक्षात ठेवा, लोकांचं ऍक्च्युली बँकिंगमध्ये डिपॉझिट करायचं प्रमाण कमी होत आहे, हे पहिलं मूळ त्यांनी थोडं शोधून काढलेलं आहे. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की गव्हर्नरच्या ह्याच्यानुसार की डिपॉझिटचं मोबिलायझेशन याच्यामध्ये चालू झालेलं आहे, आणि त्याच्यामुळे क्रेडिट ग्रोथ नॉर्मली काय होतीये, कमी होतीये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक्सपोज सिस्टीम टू स्ट्रक्चरल लिक्विडिटी इश्यू. याच्यामुळे काय होतं, जर बँकांमध्ये येणारं डिपॉझिट कमी व्हायला लागलं तर लिक्विडिटीचा इश्यू येणाऱ्या काळामध्ये बँकांना भेडसावू शकतो.
इम्पॉर्टंट गोष्ट आहे याच्यामध्ये. आणखीन इम्पॉर्टंट कन्सर्न असं याच्यामध्ये की गव्हर्नरने असं सांगितलेलं याच्यामध्ये की ओव्हर वाईडनिंग गॅप बिटवीन क्रेडिट अँड डिपॉझिट ग्रोथ हॅज हाऊसहोल्ड सेव्हिंग्ज आर इन्क्रीझिंगली मूव्हिंग अवे फ्रॉम द ट्रॅडिशनल बँक डिपॉझिट्स टू कॅपिटल मार्केट्स अँड अदर फायनान्शियल इंटरमिडिएट्स. ओके, आता हे का महत्वाचं आहे याच्यामध्ये, त्यांनी असं ऑब्झर्व केलं म्हणजे आरबीआयनं असं शोधून काढलेलं आहे त्यांच्या सगळ्या रिसर्चमधून की जे काय हाऊसहोल्ड सेव्हिंग होतं ते पहिल्यांदा लोक बघा की बँकांमध्ये डिपॉझिट करायचे ते प्रमाण थोडं कमी होतं आहे, त्यामुळे बँक क्रेडिटचं प्रमाण कमी झालं त्याच्यामध्ये आणि लोक इतर मार्केट्समध्ये फायनान्शियल मार्केट्समध्ये थोडे पैसे वळवायला लागलेले आहेत. पण याच्यामुळे काय होतं, इकॉनॉमीत पैसा येतोय पण ॲक्च्युली बँकिंग सेक्टरमध्ये जो पैसा आला पाहिजे तो त्याच्यामुळे डिक्लाईन होतोय, जो भविष्यामध्ये एखाद्या क्रायसिसचा प्रॉब्लेमॅटिक मूळ होऊ शकतो. यानंतरची पुढची इम्पॉर्टंट गोष्ट याच्यामध्ये, गव्हर्नर असं मानतो त्याच्यामध्ये बँकांचं डिपॉझिट जर हे कंटिन्यू राहिलं डॉमिनंट व्हायला तर पर्सेंटेज ऑफ फायनान्शियल असेट्स ओन बाय हाऊस होल्ड्स देअर शेअर हॅज बीन डिक्लायनिंग. ओके, हे कमी होतंय. आणि महत्वाची गोष्ट काय होते, आता हे जे डिपॉझिट कमी होत आहेत हे जात आहेत कुठं, तर मोस्टली म्युच्युअल फंडामध्ये, इन्शुरन्स फंड आणि पेन्शन फंडामध्ये हे मोस्टली काय होते अलोकेशन जात आहे याच्यामधून. ओके, यानंतरची महत्वाची गोष्ट काय, आता हे बऱ्याच कन्सर्न्स आहेत याच्यामध्ये की जी त्यांनी त्याच्यामध्ये दाखवून दिलेले आहेत, परंतु आता आपल्याला महत्वाचं गोष्ट काय याच्यामध्ये फोकस करायचंय, बँकांना जर स्टेबल आणि कन्सिस्टंट जर परफॉर्मन्स करायचं असेल ओके तर बँकांना मोस्टली काय करायला लागेल याच्यामध्ये, रिड्यूस्ड क्रेडिट अवेलेबिलिटी, स्लो डाऊन इन इकॉनॉमिक ग्रोथ, म्हणजे जेव्हा बँकांमध्ये येणारा पैसा कमी होईल, लिक्विडिटी कमी होईल, मेन इश्यूज कुठले येतील, तर पहिला इश्यू आपल्या इकॉनॉमीला असं होईल याच्यामध्ये रिड्यूस क्रेडिट अवेलेबिलिटी, म्हणजे जे काही लोकांना आता बघा पटकन लोन उपलब्ध होतं त्याच्यावर प्रॉब्लेम्स क्रिएट होतील, त्यामुळे रेटवर इश्यू येणार त्याच्यामध्ये परत. ओके, त्याच्यानंतर ना इकॉनॉमिक स्लोडाऊन जो होतो, इकॉनॉमिक ग्रोथ स्लो कधी होते, जेव्हा कंपन्यांना किंवा व्यक्तीचा कोणाला पटकन लोन नाही मिळत आणि हे मिळायला लागलं तर त्यांची कामं स्टॉप होतील आणि ह्याचा इम्पॅक्ट इकॉनॉमिकल ग्रोथ स्लो होण्यावर होणार आहे याच्यामध्ये, लक्षात ठेवा. त्यानंतर ना स्टॉक मार्केटमध्ये डिक्लाईन येणार साहजिक आहे, असं नाही की इकडे पैसा नाही स्टॉक मार्केट पळणार आहे, इकडे जर इम्पॅक्ट जाणवतोय तर लोक बँकिंग सेक्टरमधला पैसा काढतील, कारण भारतामध्ये बँकिंग सेक्टर खूप मोठं आहे, स्टॉक मार्केटचा खूप मोठा हिस्सा, अगदी तुम्ही बँक निफ्टीत पण विचार करायला गेले निफ्टीमधील सगळ्यात जास्त हिस्सेदारी बँकिंग शेअर्समध्ये. ओके, त्यामुळे साहजिक त्याचा इम्पॅक्ट स्टॉक मार्केट पण मध्ये जाणवणार आहे. यानंतरची महत्वाची गोष्ट, टॅक्स पेअरवर बर्डन वाढेल, कारण साहजिक आहे गव्हर्नमेंटला जेव्हा स्वतःला पैसा कुठे मिळत नाहीये तर ते टॅक्स वाढवून अजून पैसे घ्यायचा प्रयत्न करतील, म्हणजे जो काही इंडिव्हिज्युअल टॅक्स पेअर आहे, जो काही कॉर्पोरेट टॅक्स पेअर आहे, त्याच्यावरचं बर्डन येणाऱ्या काळामध्ये वाढू शकतं. आणि हा मेन इश्यू जर वाढला तर मग इकॉनॉमिकल ग्रोथ स्लो होते, कारण तुम्हाला माहिती आहे का सध्याच्या कंडिशनला आपण जर विचार करायला गेलं, जीएसटी रिव्हेन्यू असेल, जीडीपी ग्रोथ असेल, हे व्यवस्थित चाललेले आहे, म्हणजे अपेक्षा 700 त्याच्या आसपास कुठेतरी आपण खेळतोय, पण हे जर इश्यू वाढले लिक्विडिटीचे, बँकेचे क्रंच वाढले याच्यामध्ये, तर हे प्रॉब्लेम्स क्रिएट होतील जे मार्केटला डिक्लाईनला घेऊन जातील याच्यामध्ये. ओके, यानंतर ना मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट, व्हॉट इज रिझन बिहाइंड दिस, आपण रिझन बघूया की ह्या गोष्टी ज्या होत आहेत याच्यामध्ये ह्या कशामुळे होत आहेत, असं का होतंय की का मार्केटमध्ये पैसे येत नाही, कारण काय, जेव्हा तुम्हाला रूट समजणार, रूटकॉज सापडतो ना, तेव्हा ॲक्च्युली तुम्हाला ॲक्शन घ्यायला सोपं जातं किंवा चांगले स्टॉक शोधायला याच्यामध्ये मदत होणार आहे. तर इम्पॉर्टंट गोष्ट काय याच्यामध्ये बघा, की पहिली गोष्ट स्लो डिपॉझिट ग्रोथ, म्हणजे बँकांमध्ये जे काही डिपॉझिट लोक करतायत ना त्याची जी काही ग्रोथ असते इयर ऑन इयर वाढतं ना, ते वाढायला ज्या स्पीडने पाहिजे तेवढे वाढत नाही, म्हणजे लोकांचा बँकांकडे बघायचा दृष्टिकोन थोडा डाऊन झालेला आहे, कारण त्यांना माहिती आहे ते काही रिटर्न बनत नाही आहे. त्यानंतर ना पुढची महत्वाची गोष्ट, इंडियन हाऊसहोल्ड सेव्हिंग रेट ऑल टाईम लो. तुम्हाला माहिती आहे का अगदी पूर्व परंपरा जर तुम्ही मागच्या 5-10 वर्षापूर्वी गेले तर प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी कॅश ठेवलेली असायची, कुठे ना कुठे ॲडिशनल पैसा बँकांमध्ये ठेवलेला असायचा, पण जेव्हापासून हे मॉनिटायझेशन केलं गेलं तेव्हापासून बऱ्याच जणांच्या घरामधली जी काही कॅश सावटवायची पद्धत होती ती बंद झाली. त्यानंतर ना मोस्टली लोक बँकांमध्ये किंवा कुठेतरी इन्व्हेस्ट करायचा प्लॅन सुरू झाले आणि इम्पॅक्ट पडला बँकांवर, त्याच्यामुळे काय झालंय हाऊस होल्ड सेव्हिंग आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये पाहायला नाही मिळत जे मागच्या 5-10 वर्षापूर्वी पाहायला मिळत होतं. अगदी तुम्ही पण ही गोष्ट ऑब्झर्व कराल, प्रत्येकाच्या घरापासून ही गोष्ट जर आपण ऑब्झर्व करायला सुरुवात केली नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल कुठे ना कुठेतरी. मित्रांनो तिसरी महत्वाची गोष्ट आहे इन्क्रीझिंग इन्फ्लेशन. इन्फ्लेशन पण दिवसेंदिवस नॉर्मली त्याच्या 5-6% स्पीडने वाढत चाललेलं आहे. ओके, आणि जेवढी इन्फ्लेशन वाढेल तेवढं ह्या गोष्टींमुळे इकॉनॉमिकला इम्पॅक्ट जास्त जाणवायला सुरुवात होईल. त्यानंतर ना इन्क्रीझिंग लोन ग्रोथ, सगळ्यात कन्सर्न काय वाटतोय, ॲक्च्युली लोकांचं सेव्हिंगचं प्रमाण कमी झालेलं आहे परंतु ॲक्च्युली लोकांचं लोन घ्यायचं पर्सेंटेज प्रमाण वाढलेलं आहे, इवन एवढ्या वरच्या रेटला लोनचे पर्सेंटेज असून पण लोक अजून मोठ्या प्रमाणामध्ये लोन घेतात हा कन्सर्न आहे लक्षात ठेवा. ओके, तर त्याच्यामुळे पण ॲक्च्युली नंतर ना प्रॉब्लेम भविष्यात क्रिएट होणार आहेत. आता मित्रांनो हे चार कन्सर्न झाले,
आता आपण वेगळ्या थोड्या मुद्द्यावर चर्चा करूया की जे मुद्दे काय ते तुम्हाला इथे समजेल. हाऊ डज द बँक मेक मनी. आता आपल्याला हे बघायचंय की हे कन्सर्न येत आहेत बँकिंग सिस्टीममध्ये, पण आपण आता शिकूया की ऍक्च्युली मग बँकांना कसा इम्पॅक्ट पडेल. आता बँकांना इम्पॅक्ट पडेल हे तुम्हाला तेव्हाच कळेल की बँका पैसे कसं कमावतात हे तुम्हाला समजेल. आता तुम्हाला मी समजून सांगतो की बँकांचा ऍक्च्युली इन्कम कसा असतो. ओके, आता तुम्ही जर याच्यामध्ये पाहायला गेले नॉर्मली तर बँकांचा जो काय असतो इन्कम तो असतो इंटरेस्ट स्प्रेड मधून. म्हणजे फायनान्शियल लँग्वेज मध्ये इंटरेस्ट स्प्रेड असून होण्याचं नेट इंटरेस्ट मार्जिन, जे बँकांचं नेट इंटरेस्ट मार्जिन असतं तो ऍक्च्युली त्याच्यामध्ये त्यांचा बेनिफिट असतो. मग नेट इंटरेस्ट मार्जिन म्हणजे काय ते पण थोडं तुम्हाला डिटेलमध्ये इथे समजून सांगायचा प्रयत्न करतो. लक्षात ठेवा, नेट इंटरेस्ट मार्जिन इज अ डिफरन्स बिटवीन इंटरेस्ट पेड अँड इंटरेस्ट रिसिव्ड. म्हणजे काय, तुम्ही जर बँकेमध्ये एखादी एफडी केली, ओके, त्याचा इंटरेस्ट बँक तुम्हाला पेड करणार आहे. तुम्ही जर बँकेकडून एखादं लोन घेतलं तर त्याचा इंटरेस्ट तुम्ही बँकेला पेड करणार आहे. आणि ह्या दोघांमध्ये जो गॅप राहणार आहे तो झाला तुमचा नॉर्मली नेट इंटरेस्ट मार्जिन याच्यामध्ये. ओके, आणि तो जो गॅप असतो तोच ऍक्च्युली बँकांचा काय असतो बेनिफिट असतो, त्याच्यातून बँकांच्या असेट्स क्रिएट होत असतात. आता लक्षात ठेवा, बँकांमध्ये जर समजा एक 100 कोटींच्या डिपॉझिट आले तर बँक काही 100 चे 100 कोटी लोन देत नाही आहे, लक्षात ठेवा. तर बँकांना 100% लोन द्यायची परमिशन नसते याच्यामध्ये. ओके, बँकांना हे सगळ्या गोष्टी जर करायच्या आहेत तर आरबीआयचे काही रुल्स फॉलो करावे लागतात. जसे की CRR रेशो, तुम्ही बऱ्याच वेळेला आरबीआयच्या पॉलिसीमध्ये हे रेशो वगैरे ऐकत असाल कदाचित, जर तुम्हाला ऐकायची सवय असेल किंवा तुम्ही आरबीआयची पॉलिसी ऐकत असाल तर. लक्षात ठेवा, CRR म्हणजे काय असतो, कॅश रिझर्व्ह रेशो, जो 4.2%. म्हणजे जी कुठलीही बँक आहे तिची 4.2% अमाऊंट ही आरबीआयकडे ठेवावीच लागते. हा असतो तुमचा कॅश रिझर्व्ह रेशो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा असतो SLR, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. म्हणजे बँकांना 18% अमाऊंट, त्यांच्याकडे जेवढे पण पैसे आहेत ते लिक्विडमध्ये ठेवावी लागते. मग ते डिपॉझिट स्वरूपात असेल, काही गोल्ड स्वरूपात असेल, काही गव्हर्नमेंट बॉन्ड्स असतील, की जो बँकांना पैसा खेळवता येऊ शकतो त्याला म्हणतात SLR रेशो, जो 18% आहे. की जो आत्ताच्या कंडिशनला आहे, आता हे का सांगतो तर तुम्हाला थोडं माहीत असावं की बँकिंग सेक्टरमध्ये नक्की काय चालतं किंवा कसं आहे ते थोडक्यामध्ये. ओके, आता मेन कन्सर्न येतो याच्यामध्ये बँकांमध्ये जे काही डिपॉझिट येतात त्याचे काय प्रकार पडतात का. तर लक्षात ठेवा, पहिली गोष्ट असते कॅसा, म्हणजे करंट अकाउंट सेव्हिंग अकाउंट रेशो, सगळ्यात इम्पॉर्टंट कंडिशन असते. याच्यावरून ऍक्च्युली बँकांमध्ये काय होत असतात, डिपॉझिट येत असतात. म्हणजे तुम्ही करंट अकाउंट ओपन कराल किंवा एकतर सेव्हिंग अकाउंट ओपन कराल, त्यात तुमची सॅलरी असेल किंवा इतर काही सेव्हिंगचा पैसा आपण त्याच्यामध्ये ठेवतो, आणि साहजिक आहे तोच पैसा बँकांकडे येतोय, तेच पैसा बँका इतर फिरवू शकतात. ओके, त्यानंतर महत्वाची गोष्ट असते एफडी अँड ऑदर्स. आता बँकांचं हक्काचा इन्कम असतो, म्हणजे एफडी, जेव्हा तुम्ही एफडी बँकेमध्ये करता तेव्हा बँकेकडे हक्काचा पैसा आहे की जो तो लोन वाटे लोकांना देऊ शकतो किंवा कंपन्यांना देऊ शकतो याच्यामध्ये, किंवा इतर मार्गे काही बॉन्ड्स वगैरे इश्यू केले बँकांनी तर. ओके, हे एक प्रकार असतात बँकांमध्ये डिपॉझिटचे. आता महत्वाची गोष्ट आपण शिकूया, नाऊ व्हॉट इज द गुड फॉर बँकिंग आउट ऑफ दिस, बँकांचे फायद्याचं काय याच्यामधलं हे थोडं आपण बघूया. ओके, जर इथे तुम्ही पाहायला गेले नॉर्मली तर कॅसा इंटरेस्ट इज अराउंड 2-3%. म्हणजे जर तुम्ही कुठलंही करंट अकाउंट असेल तर त्याला मोस्टली काही रेटच नसतो, तुम्ही सेव्हिंग अकाउंटमध्ये नुसतेच पैसे टाकताय तर बँक तुम्हाला ॲटलीस्ट 2-3% इंटरेस्ट वर्षाला देणार आहे याच्यामध्ये. म्हणजे त्याच्यातून तुम्हाला काही मोठा इन्कम नाही मिळणार. ओके, आता एफडी जर तुम्ही बँकेमध्ये करताय तर बँक तुम्हाला मॅक्झिमम 7-8%, 8% एखादा वयस्कर असेल तर 60-65% वय असेल त्यांचं, त्यांनाच बँक 8%च्या पुढे रेट देते, ते पण ठराविक बँका. ओके, म्हणजे काय झालं याच्यामध्ये, आता बँका जे काही पैसा त्यांच्याकडे येतोय तो मोस्टली एवढ्या रेटनेच ते लोकांना त्याचा इंटरेस्ट पेड करतात. परंतु कॅसा इज गुड फॉर बँक्स इन बोथ बिकॉज बँक हॅव टू पे मोर इंटरेस्ट ऑन एफडी कम्पेअर्ड टू कॅसा. आता बँकांना हे कॅसा का परवडतं, लक्षात ठेवा, जेवढा कॅसा रेशो जास्त असेल तेवढा बँकांचं प्रॉफिटेबिलिटी जास्त राहते. कारण काय, इकडे पैसा तर तुमच्याकडे येतोय पण तुम्हाला इंटरेस्ट द्यावा लागतो अगदी 2-3%. एफडी केली तर 7-8% येतोय, म्हणून बँकांचा कॅसा रेशो स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, पोर्टफोलिओमध्ये ज्याही बँका असतील त्यांचा कॅसा रेशो आजपासून तुम्हाला बघायचा आहे. ओके, तो जेवढा मजबूत तेवढी बँक मजबूत. ओके, लेट्स अंडरस्टँड विथ एक्झाम्पल. एक एक्झाम्पल मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवायचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला अजून डिटेलमध्ये समजून जायला मदत होणार आहे याच्यामध्ये. लक्षात ठेवा, एक XYZ बँक आहे की ज्या बँकेमध्ये 1,000 कोटी रुपयांचं डिपॉझिट केलेलं आहे. ओके, काही लोकांनी मिळून एकत्रित येऊन आता याच्यामध्ये जर पाहायला गेलं कॅसा डिपॉझिट ह्या 1,000 कोटीमधले 500 कोटी हे कॅसामधून आलेले आहेत. म्हणजे तुमच्या करंट किंवा सेव्हिंग अकाउंटमधून डिपॉझिट केले गेलेले आहेत आणि 500 कोटी रुपये बँकेमध्ये हे FD मार्फत लोकांनी सेव्ह केलेले आहेत, आणि असे दोन्हीचे एकत्रित मिळून बँकेकडे आलेले आहेत 1,000 कोटी. बरोबर, आता याच्यानंतर जर आपण पाहायला गेलं तर 2%चा विचार केला ह्या 500 कोटीचा तर 10 कोटी रुपये हे तुम्हाला फक्त कशावर द्यायला लागतील,
ह्या 500 कोटीच्या डिपॉझिटवर आणि त्यातल्या त्यात 8% FD चा समजा आपण एक मॅक्झिमम रेट पकडला तर बँकेला जवळपास ह्या 500 कोटीवर किती द्यायला लागतील, याच्यामध्ये 40 कोटी द्यावे लागतील. आता याच्यामध्ये जर आपण विचार करायला गेलो टोटल इंटरेस्ट किती आहे, 10 + 40 म्हणजे 50 कोटी रुपये हे फक्त बँकेने ते पेड करावे लागतील. आता बँकेने काय केलं याच्यामधलं, ॲज पर रूल दे घेऊ 77.5% म्हणजे बँकेकडे जेवढं पण काही पैसे आहेत त्यातले फक्त 77.5% बँक ॲज अ लोन म्हणून देऊ शकते, 100% देता येत नाहीयेत. आता असं समजूया की 1000 कोटीमधले 775 कोटी बँकेने कर्जरूपी वाटून टाकले, बरोबर आहे ना. याच्यामध्ये आता हे 775 कोटीवर असं समजू की ॲव्हरेज 12% बँक मिळवतीये, कारण लक्षात ठेवा काही लोकांना बँक 9%, 10%, अगदी 15-20% आसपास इंटरेस्ट येतो. आपण अगदी 12% राऊंड फिगर पकडूया तर बँकेला ह्याच्यामधून किती रुपये मिळतील, 93 कोटी रुपये त्या वर्षामध्ये मिळतील. आता नेट इंटरेस्ट मार्जिन कसा राहील बँकेचा, 93 कोटी मिळालेले 50 कोटी त्यांना द्यायचे इंटरेस्टवर आलेले, म्हणजे 43 कोटी ॲक्च्युली बँकेने नेट इंटरेस्ट मार्जिन ह्याच्यामध्ये ठेवलं आणि हा झाला बँकेचा प्रॉफिट. असा बँक प्रॉफिट करत असते याच्यामध्ये, साध्या सिंपल पद्धतीने लक्षात ठेवा. आता आउट ऑफ 50 कोटी रिटर्न्स हॅड टू बी पेड टू डिपॉझिट आणि 43 कोटी हे त्यांच्याकडे राहतील याच्यामध्ये. म्हणजे काय तर ॲक्च्युली याच्यामध्ये जेवढा पण कॅसा रेशो बँकेकडे मजबूत राहणार आहे तेवढा बँकेचा बेनिफिट जास्त राहणार आहे, कारण काय बँकेकडे पैसा पण येईल आणि ॲक्च्युली लोकांना पैसे पण कमी द्यावे लागतील. म्हणून तुम्ही बघितलं असेल बऱ्याच बँका झिरो अकाउंट ओपनिंग स्कीम राबवतात, कोटक महिंद्रासारखी बँक बघा बऱ्याच वर्षापासून झिरो अकाउंट ओपनिंग देते. तुम्हाला झिरो अकाउंट ओपनिंग का देते तर तुमचे पैसे ऑटोमॅटिक तिथे डिपॉझिट करतील, कारण लोकांना 1000-2000 मिनिमम बॅलन्स ठेवणं पण जीवावं येत असतं, ओके. आणि याचा फायदा बँका करून घेतात कारण त्यांना माहिती आहे 1000 मधले 40-50 लोक नाही मॅनेज करणार पण बाकीचे लोक काही ना काहीतरी फंडिंग ठेवतील ज्याचा बेनिफिट ते घेतात आणि चांगला प्रॉफिट त्याच्यामध्ये करत असतात, ओके. आता महत्वाची गोष्ट काय, कॅसा डिपॉझिट डिक्रीजेस द मार्जिन ऑफ द बँक इट सेल्फ विल डिक्रीज, म्हणून कॅसा रेशोवर नेहमी फोकस करायचा आहे. तो जर डिक्रीज झाला तर बँकांचं मार्जिन कमी होतं, प्रॉफिटेबिलिटी कमी होऊ शकते. आता मित्रांनो हे सांगाय मागचं काय तर कॅसा बँकांचं आम्ही डिटेल काढली याच्यामध्ये, HDFC पासून अगदी इतर टॉपच्या 11 बँका घेतल्या याच्यामध्ये, आणि 2024 आणि 2023 ह्या गोष्टींचा विचार करायला गेलं तर आम्ही असं ऑब्झर्व केलं की सगळ्याच बँकांचा अप्रॉक्स कासा रेशो इयर ऑन इयर मध्ये डिक्लाइन होतोय, म्हणजे बँकांचं डिपॉझिट कमी होतोय. मागील अजून रेशो केला तर अजून कमी सापडेल आपल्याला याच्यामध्ये, म्हणजे 20 पासून जर 24 विचार करायला गेला तो सिस्टमॅटिकली दरवर्षी कमी होत चाललेला आहे, की जी एक चांगली गोष्ट नाही येणाऱ्या काळामध्ये. म्हणजे RBIला काहीतरी ॲक्शन घेणं गरजेचं आहे याच्यामध्ये. आवडती माहिती अगदी डिटेलमध्ये आम्ही याच्यामध्ये देतोय, थोडं कदाचित डीप असेल पण तुम्हाला समजेल की ॲक्च्युली बँकिंग सिस्टीम कसं चालतं आणि बँकांच्या स्टॉकमध्ये मला काय बघायचं ॲक्च्युली, ओके. आणि तुम्ही विचार केला आहे का, ह्याच्या आधी पण आम्ही ह्या टॉपच्या काही 4 बँकांचं कंपॅरिझन केलं होतं, ह्या कार्डवर क्लिक करा आणि तो व्हिडिओ पण अवश्य पहा, त्याच्यामध्ये अजून काही इन्साइट्स तुम्हाला मिळून जातील. म्हणजे काय, ज्यांना स्टडी करायची सवय आहे त्यांना अगदी डिटेलमध्ये समजेल. आता मित्रांनो यानंतरनं जर पुढची कंडिशन आपण पाहायला गेलो, हे सगळं होतंय लोकांचा पैसा ॲक्च्युली बँकिंगमध्ये जात नाही आहे पण ॲक्च्युली जातोय कुठं, तर याच्यामध्ये आम्हाला असं आढळून आलं की म्युच्युअल फंडाचा जो काही नेट AUM आहे तो जवळपास 38% इन्क्रीज झालेला आहे आणि 61 लाख कोटींच्या घरामध्ये जून 2024 तो पोहोचलेला आहे, आणि जवळपास जून 2023 विचार करायला गेलं तर 44.39 लाख कोटी पासून तो इथपर्यंत आलेला आहे. म्हणजे खूप एवढी ड्रास्टिकल वाढ त्याच्यामध्ये मागच्या 1 वर्षात आणि मागच्या 5 वर्षाचं तर तुम्ही पाहताच आहे. म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये हे सगळं येत आहे. म्युच्युअल फंड इंडस्ट्रीचा AUM ग्रोथ ही 527% झालेली आहे मागच्या 10 वर्षाचा विचार करायला गेलं, ओके. आणि मित्रांनो खूप सारे इन्साइट्स आहे त्याच्यामध्ये, हे दाखवते त्याच्यामध्ये की म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये जी काही फास्ट ग्रोथ होती आहे तो पैसा बँकांऐवजी लोक आता म्युच्युअल फंडांमध्ये टाकायला सुरुवात करतात त्याच्यामध्ये, आणि मागच्या 10 वर्षाचा विचार करायला गेला तर असं होतंय. आणि महत्वाची गोष्ट RBIचा रिपोर्ट काय सांगतोय की लोकांचा कल म्युच्युअल फंडाबरोबरच फ्युचर अँड ऑप्शनकडे पण वाढलेला आहे. म्हणून तर RBI बघा स्ट्रिक्ट ॲक्शन, सॉरी SEBI बघा काही स्ट्रिक्ट ॲक्शन घेते का, तर त्यांना वाटते की बँकिंग सिस्टीमला आपण पण सपोर्ट केला पाहिजे. आपण जर निर्बंध लावले तर लोक ॲक्च्युली इकडचं प्रमाण कमी करतील आणि सेव्हिंग वाढवतील, असा त्यांचा अंदाज आहे. आता तुम्हाला काय वाटते तुम्ही खाली करून सांगा, कारण त्यांनी काय प्लॅन केला तो किती सक्सेसफुल होऊ शकतो हे तुम्हीच सांगू शकता, ओके. यानंतर ना महत्वाची गोष्ट, नाव लेट्स सी अबाउट स्टॉक मार्केट. मागच्या 13 वर्षाचा विचार करायला गेलं तर मार्केटमध्ये लोकांचं प्रमाण पण तेवढंच वाढलेलं आहे. आता कसं काय हे मला वाटतं म्हणून नाही आहे, डेटा आहे माझ्याकडे याच्यामध्ये. जर तुम्ही पाहायला गेले याच्यामध्ये तर डिमॅट अकाउंट अगदी 2011 पासून जर पाहायला गेले
कन्सिस्टंट वाढ ह्या डिमॅट अकाउंट ओपनिंगमध्ये झालेली आहे. आणि 2020 पासून जर तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये लोक एवढ्या प्रमाणात येत आहेत. आणि हे मोठं रिझन आहे की लोक डिमॅट अकाउंटमध्ये पैसे मोठ्या प्रमाणात लावत आहेत ॲज इन्स्टेड इन्व्हेस्टमेंट. पण हे सगळेच प्रॉफिटमध्ये नाही जात, कारण बरेच लोक म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटऐवजी फ्युचर ऑप्शनमध्ये ट्रेड करतात विदाऊट झिरो नॉलेज. म्हणून हे फसत आहे त्याच्यामध्ये. ओके, यानंतर महत्वाची गोष्ट फ्युचर ऑप्शन ट्रेडिंग ग्रोथ बघा याच्यामध्ये. ॲक्च्युली 2018 साली नथिंग होता आपला टर्नओवर, 0.23 बिलियन मध्ये होता. आता तो 7.99 बिलियन रुपीजमध्ये झालेला आहे. म्हणजे एवढी हाय फोल्ड याच्यामध्ये चेंजेस झालेले आहेत मागच्या 7-8 वर्षामध्ये की जे दाखवत आहेत की लोकांचा कल कुठे. आता साहजिक आहे कदाचित तुम्ही पण याच्यामध्ये असणार आहे जर तुम्ही ट्रेड करत असाल, पण आपल्याला बघायचं प्रॉफिटेबिलिटी आपण ॲक्च्युली घेऊन कुठे जातोय. ओके, आता मित्रांनो यानंतरची सगळ्यात महत्वाची गोष्ट, बँकांना प्रॉब्लेम्स कुठले कुठले फेस करतात. आता हे सगळ्यात मेन कंडिशनकडे येतो आपण याच्यामध्ये. आपल्याला काय करायचंय बँकांच्या स्टॉकमध्ये आपल्याला आता डिसिजन घ्यायला मदत होईल. तर पहिली गोष्ट, डिक्रीजिंग कॅश आर रिझल्टिंग इन टू लो इन्कम. कॅश आर डाऊन होतो तर लो इन्कम होईल आणि जो येणाऱ्या काळामध्ये धोक्याची घंटा ठरेल त्याच्यावर लक्ष ठेवा. दुसरी गोष्ट, पीपल आर इन्व्हेस्टिंग इन म्युच्युअल फंड्स ऑन लार्ज स्केल. लोक म्युच्युअल फंडांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्ट करतात. हे आपल्यासाठी लोकांसाठी चांगलं आहे पण बँकांसाठी चांगलं नाही आहे. पण हे इन्व्हेस्ट करणाऱ्या लोकांमध्ये तुम्ही आहात का हे पण इम्पॉर्टंट आहे. जर नसाल तर एक सोल्युशन देतो त्याच्यानंतरनं. ओके, त्यानंतर महत्वाची गोष्ट, मिनिमम बॅलन्स पेनल्टी ही ॲक्च्युली बऱ्याच बँका लावत नाही आहे, त्यामुळे बरेच लोक बॅलन्सच नाही ठेवत. ओके, त्यानंतरची महत्वाची गोष्ट, टुडे जनरेशन डज नॉट हॅव इनफ टाईम टू स्पेंड देअर डेज इन बँक वर्क. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, लोकांना बँकांमध्ये खूप वैताग येतो जायचा. बँकांमध्ये गेलं की नॉर्मली 2-2.5 तास जातात, की जे यंग जनरेशनला मान्य नसतं आत्ताच्या कंडिशनला. त्याच्यामुळे पण लोकांचा थोडा बँकांकडे निगेटिव्ह कन्सर्न आहे कुठल्या गोष्टींसाठी. आणि महत्वाची गोष्ट, बँक नीड टू इन्क्रीजिंग लोन रिक्वायरमेंट. बँकांना लोनची रिक्वायरमेंट ॲक्च्युली याच्यामध्ये वाढवायला लागते, कारण लोकांचा कल जास्त लोन घेण्याकडे. अगदी इव्हन साधा मोबाईल घ्यायचा असेल तर आपण लोन घेतो. वॉशिंग मशीन, फ्रीज, छोट्या छोट्या गोष्टींना पण आपण बऱ्याच ठिकाणी फ्लिपकार्ट, अमेझॉनवर बघा, आपलं क्रेडिट कार्ड असेल काय असेल याचा वापर करून घेत असतो, जेणेकरून लोकांची मानसिकता चेंज होतीये. ओके, तर मित्रांनो हे प्रॉब्लेम्स बँका फेस करतायत. आता महत्वाची गोष्ट, बँकांना काय केलं पाहिजे किंवा कुठल्या बँका ह्या गोष्टी करतील ते आपल्याला याच्यावर फोकस करायचं. त्याच्या आधी सांगतो, तुम्ही अजून पण म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट केली नसेल तर खाली फिनशॅकची लिंक दिलेली आहे, त्याच्यावर जावा, ऍप्लिकेशन डाउनलोड करा, आपली टीमशी एकदा कॉन्टॅक्ट करा तुमची KYC पूर्ण करून, आणि योग्य फंड कुठले घेतले पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का, एक 500,000 रुपयाची SIP पण आपल्याला करोडपती बनवू शकते. पण योग्य SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे आणि योग्य वेळी ती वाढवण्यात पण आली पाहिजे. आता हे गायडन्स जर तुम्हाला असं वाटतं की आम्हाला गरजेचं आहे तर 70-52-52-90-90 कॉन्टॅक्ट करा आणि डिटेल माहिती जाणून घ्या. ओके, मेन पॉईंटकडे येतो याच्यामध्ये. मित्रांनो लक्षात ठेवा, बँकांना पहिली गोष्ट अशी करायला लागेल याच्यामध्ये, कॅश रेशो त्यांना वाढवावा लागेल. याच्यामध्ये त्यांना असं काही ना काही करावं लागेल की लोकांनी जास्तीत जास्त अकाउंटमध्ये पैसे ठेवतील, जेणेकरून त्यांचा करंट अकाउंट सेव्हिंग अकाउंटचा रेशो वाढेल इन्व्हेस्टमेंटचा किंवा लोकांनी पैसे ठेवायचा. त्याच्यानंतर ना अल्टरनेटिव्ह फंडिंग विल हॅव टू बी फाउंड रॅदर दॅन जस्ट इंटरेस्ट. ओके, बँकांना फक्त इंटरेस्टवरूनच पैसे मिळतात, ह्याच्यापेक्षा त्यांना अजून काही ना काहीतरी मार्ग शोधावे लागतील, जेणेकरून त्यांच्याकडे अजून पैसा उपलब्ध होईल आणि ते अजून लोकांना कर्ज देऊ शकतात किंवा त्यांचा इन्कम वाढवू शकतात. त्याच्यानंतर ना इट इज नेसेसरी टू फोकस बिकमिंग अ डिजिटल रॅदर दॅन फिजिकल बँक. अजून पण बऱ्याच बँका प्रॉपरली फिजिकल नाहीत. साधं इनॅच जे म्युच्युअल फंडामध्ये करतो ते आपण कित्येक बँकांचं अजून होत नाही, कारण बँकिंगमध्ये अजून पण फिजिकलला जास्त भर आहे किंवा बऱ्याच लोकांना अजून जावं लागतं. बँकांनी इकडचा फोकस कमी केला तर ॲटलिस्ट त्यांचा किरकोळ खर्च वाचेल आणि बँका प्रॉफिटेबलमध्ये जास्त जातील. लोकांचा कल अजून ऑनलाईनमुळे त्यांच्याकडे डिजिटलायझेशनमुळे वाढेल. यानंतरची महत्वाची गोष्ट, बँक्स हॅव टू डेव्हलप IT इन्फ्रास्ट्रक्चर. स्वतःचं स्वतः IT त्यांना बनवावं लागेल. इन्फ्रास्ट्रक्चर जेवढं ते स्ट्रॉंग बनवतील तेवढं ते जास्त अप्रोच करतील. मित्रांनो बँक्स नीड टू इन्क्रीज डिपॉझिट्स टू मीट इन्क्रीजिंग लोन रिक्वायरमेंट. बँकांना फोकस करावं लागेल येणाऱ्या काळामध्ये डिपॉझिट वाढवण्यासाठी. आता याच्यासाठी त्यांना FD रेट स्ट्रॉंग द्यावे लागतील आणि FD रेट स्ट्रॉंग देणं हे सगळं RBI हातात आहे. म्हणून तुम्ही बघितलं असेल मागच्या 1 वर्षामध्ये आपले जे काही बँकांचा रेट आहे रेपो रेट तो ॲज इट इज ठेवलेला आहे RBI ने. त्यांना कमी करणं गरजेचं आहे, पण त्यांना माहिती आहे जर हा कमी केला FD रेट अजून कमी होतील आणि लोक अजून मार्केटमध्ये पैसा काय करतील म्हणजे बँकांमध्ये पैसा कमी लावतील आणि अजून त्यांना फटका बसेल इकॉनॉमिक सिस्टीमला. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हाही RBI हे रेपो रेट कमी करतील पहिल्यात फटका जोरदार बँकिंग
स्टॉकला बळच बसेल की जे स्टॉक्स कदाचित खालच्या दिशेने जाऊ शकतात. तर मित्रांनो, हे 5 पॉईंट पाहिल्यावर तुम्हाला काय वाटतं की ऍक्च्युली अशा कुठल्या बँक आहेत की ज्या ह्या रिफॉर्म्सवर मोठ्या प्रमाणात काम करतील, अशा कुठल्या बँक आहेत की ह्या सगळ्या गोष्टीच्या गरजेचं त्यांना तुम्ही पाहिलं असेल तर ऍक्च्युली प्रॉब्लेम काय आहेत आणि ऍक्च्युली सोल्युशन काय हे सगळं आपण ह्याच्यामध्ये चर्चा केली. पण आम्हाला असं वाटतं की तुम्हाला काय वाटतं की आत्ताच्या तुमच्या नॉलेजनुसार अशा कुठल्या बँक आहेत की याच्यावर ॲक्शन घेतील जेणेकरून त्या टॉपला राहू शकतात. कृपया तुम्ही त्यांची नावं खाली जरी टाकली तरी चालेल, जेणेकरून आम्हालाही समजेल की तुम्ही किती डीपमध्ये अभ्यास करता किंवा किती तुम्हाला ह्या इम्पॉर्टंट पॉईंट समजेल. आणि साहजिक आहे, ज्या बँका याच्यामध्ये टॉपला राहतील त्याच बँका येणाऱ्या काळामध्ये पण मार्केटमध्ये चांगल्या ट्रेंडिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे साध्या सिम्पल पद्धतीने ह्याच्यावर स्टडी करू शकतो आपण डिटेलमध्ये आणि तुमचं काय मत आहे खाली अवश्य मांडायचं. आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, आपण आत्ता व्हिडिओमध्ये चर्चा केली ह्या पूर्ण बँकिंग सिस्टीमबाबत, बँकिंग सेक्टरच्या धोक्यांबाबत, कारण गरजेचं आहे पुढे जाण्याच्या आधी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज प्रत्येकाने कमेंट करून खाली सांगायचे आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हक्काने लाईक करा. लक्षात ठेवा, अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आम्ही का बनवतो तर आम्हाला वाटतं की तुम्हाला इन डिटेलमध्ये माहिती मिळावी, त्यामुळे तुम्हाला या गोष्टी शेअर करायच्या आहेत आणि तुमचा अभिप्राय न चुकता द्यायचा आहे. धन्यवाद.